सर्वांना नमस्कार. मित्र हो, अशी कोणती 10 लक्षणं जर तुमच्यामध्ये दिसून आली तर कोलेस्ट्रॉल सारख्या रक्तातली तपासणी जी असते ही करणं अतिशय अर्जंट असतं आणि ती तपासणी केली पाहिजे. कोलेस्ट्रॉल काय असतं? हे रक्तामधली चरबी आपण म्हणतो. 3 प्रकारचे असतात, त्याची नावं जी आहेत कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स आणि होमोसिस्टिन्स. तर हे जे रक्तात फिरणारी चरबी असते ही वाईट परिणाम करत असते, रक्तवाहिन्यांच्या आतून चिटकते. तिथं ते चिटकून चिटकून काय होतं की रक्तवाहिन्यांची पोकळी लहान होत राहते आणि ही पोकळी लहान झाल्यामुळं अरुंद पोकळीमधून रक्तपुरवठा त्या अवयवाला कमी जातो आणि त्यामुळं हृदयाकडे जर हे असा परिणाम झाला तर हार्ट अटॅक येतो. हार्ट अटॅकमुळे मृत्यू होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की रक्तातली वाईट चरबी जास्त वाढलेली असते आणि ही वाईट चरबी त्या रक्तवाहिनी रक्तपुरवठा करणाऱ्या हृदयाला जास्त तिथं रक्त कमी चाललं तर हार्ट अटॅक त्या व्यक्तीला येतो. तसंच जर हीच प्रक्रिया जर मेंदूकडच्या रक्तवाहिन्यांना झाली तर काय होतं की मेंदूकडे रक्तपुरवठा कमी होतो आणि अर्धांगवायू होतो किंवा लकवा किंवा स्ट्रोक ज्याला म्हणतो आपण ते होतो, पॅरालिसिस होतो. तर हे इतकं वाईट परिणाम त्या कारण याच्यातून माणूस वाचणं बऱ्याच वेळेला अशक्य असतं. खूप काही जण त्याच्यात मरतात सुद्धा. पण हे असं होऊ नये म्हणून आपल्याला जी काळजी घ्यायची आहे की लक्षणं जी आहेत ह्याच्या आधीची, कारण हे डायरेक्ट कधीच होत नाही. असं हार्ट अटॅक एकदमच आला आहे असं होत नाही किंवा स्ट्रोक एकदम आला आहे असं होत नाही. पूर्ण शरीरामध्ये काय होत असतं की ह्या रक्तवाहिनी आकुंचन होण्याची प्रक्रिया हळूहळू सुरू झालेली असते आणि हे रक्त प्रत्येक भागाला प्रत्येक अवयवांना कमी कमी पुरवठा होत चाललेला असतं. रक्तवाहिन्या कठीण बनत असतात, त्याला धमनी काठिण्य म्हणत असतात. अशा प्रकारचे परिणाम सगळ्या शरीरामध्ये सुरू झालेले असतात. म्हणून हे लक्षणाकडे आधी लक्ष दिलं पाहिजे म्हणजे लगेचच जागा होता येईल आणि लगेचच काळजी घेता येईल. आता आपण थोडक्यात हे पाहूया की ही जी चरबी असते याचं 2 याच्यामध्ये मुख्यतः आपण वर्गीकरण करतो. एक असतात LDL म्हणजे लो डेन्सिटी लिपिड्स, जे सगळ्यात वाईट सगळ्यात घातक असतात. LDL आणि VLDL याच्यामध्ये व्हेरी लो डेन्सिटी लिपिड्स. आणि दुसरी असते ते म्हणजे HDL, त्याला आपण हाय डेन्सिटी लिपिड्स म्हणत असतो. आता हाय डेन्सिटी लिपिड्स हे हृदयाचं प्रोटेक्शन करतात, शरीराचं प्रोटेक्शन करतात, मेंदूचं, सगळ्या अवयवांचं, सगळ्या पेशींचं, रक्तवाहिन्यांचं प्रोटेक्शन. हा घटक शरीरातला जास्त असला पाहिजे आणि जो वाईट घटक आहे LDL किंवा VLDL म्हणतो आपण, तर हा कमीत कमी किंवा नियंत्रणामध्ये कंट्रोलमध्ये आणला पाहिजे. हे आपल्या प्रयत्न करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट पाहिजे, हेच आपलं ध्येय पाहिजे. तर आता हे कसं तयार होतं असं शरीरामध्ये, हे कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड जे आहेत किंवा होमोसिस्टिन, तर याच्यातला बराच भाग 50-60% हे लिव्हर तयार करत असतं. आता हे शरीराच्या फायद्याचं पण असतं, याचे खूप फायदे पण आहेत, परंतु ते लिमिटमध्ये असल्यानंतर हे आती झालं की याचा दुष्परिणाम होतात. आती तिथं माती होते आणि हे आती कशामुळे वाढत असतं, जे वाईट कोलेस्ट्रॉल आहे किंवा वाईट जे चरबी आहे ही वाढत असते आपल्या लाईफस्टाईल जर अयोग्य प्रकारे चालल्या, आरोग्यदायी सवय नसल्या, आरोग्यदायी आहार नसला, नियमित व्यायाम नसला, काहीही खायचं असेल, कधी खायचं असेल, किती खायचं असेल, तर त्याचं रूपांतर नंतर या वाईट चरबीमध्ये होतं. आहारामधून 30-40% जे जातं पुरांत त्याचंही रूपांतर होतं आणि लिव्हरमधून हे तयार होत असतं. तर ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे की तळलेले म्हणजे चरबी, फॅट, तळलेलं जर नॉनव्हेज असेल त्यात मटण असेल, तसंच हे सगळ्यात महत्त्वाचं नॉनव्हेज कारणीभूत असतं. नॉनव्हेजची जी चरबी असते ही सगळ्यात घातक असते, चिकनची, मटनची. तसंच दुसरी कारण आहे की तंबाखू असेल, तसंच अतिशय मद्यपान, दारू असेल, यानं पण ही चरबी, वाईट चरबी रक्तातली वाढत असते. आता आपण पाहूया हे वाढायला जेव्हा सुरुवात होत असते त्याची लक्षणं कोणती कोणती असतात. कोणती लक्षणं तुम्हाला दिसतात आणि ह्या 10 लक्षणं जी आहेत याच्यापैकी जर आपल्या शरीरात दिसत असेल तर लगेच जागं झालं पाहिजे आणि लगेच तपासणी करून घेतली पाहिजे. पहिलं लक्षण आहे आपण जे पाहिलं की धमनी काठिण्य होत असतं आणि सगळ्या शरीराला रक्तपुरवठा कमी होत असतो आणि त्याचा परिणाम होऊन लक्षण दिसायला लागतं. ते म्हणजे हातापायाकडे रक्त कमी जातं, हातापायाला मुंग्या यायला लागतात, पायाला गोळे यायला लागतात, चावल्यासारखे सेन्सेशन पायाला यायला लागतात, हाताला यायला लागतात. हे चिन्ह जर दिसत असेल तर लवकर लक्षात घेतलं पाहिजे की आपलं रक्तातलं कोलेस्ट्रॉल बहुतेक वाढलेलं आहे, तपासणी करून घेतलेली पाहिजे. ही तपासणी असते लिपिड प्रोफाईल म्हणतात त्याला. तर ही तपासणी उपाशीपोटी सकाळी काहीही न खाता, चहा सुद्धा चालत नाही,
फक्त तुम्ही पाणी पिऊ शकता. रात्री 8 अगोदर जेवण केलेलं पाहिजे, म्हणजे याला पोट 12 उपाशी लागत असतं. 12 उपाशी राहिलं आणि सकाळी तुम्ही 8-9 रक्त तपासायला दिलं तर याचे रिपोर्ट हे ॲक्युरेट येतात. तर अशी ही तपासणी करून घेतली पाहिजे. लिपिड प्रोफाईल याच तपासणीमध्ये कळतं हे आपले सगळे प्रकारचे रक्तातल्या चरबी आहेत त्या कशा आहेत किती आहेत. आता दुसरं लक्षण असतं की थकवा त्या व्यक्तीला खूप येतो, कमजोरी येत असते, कारण न्यूट्रिशन जे असतं त्या व्यक्तीचं हे बिघडलेलं असतं आणि रक्तपुरवठा सुद्धा शरीराचा बिघडलेला असतो. म्हणून जाणारे जे घटक असतात शरीर अवयवाकडे सगळ्या ते पुरेशा प्रमाणामध्ये रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे पोचत नाही आणि त्यामुळे थकवा आणि कमजोरी जाणवत असते, हे दुसरं चिन्ह आहे. तिसरं चिन्ह, त्या व्यक्तीला त्याचं वजन वाढत असतं, कारण जेव्हा HDL कमी व्हायला लागतं म्हणजे चांगली चरबी कमी व्हायला लागते आणि वाईट म्हणजे LDL VLDL वाढायला लागतं तेव्हा फॅट चरबींची पेशींची चरबीच्या संख्या वाढायला लागते, त्याचा आकार वाढायला लागतो आणि ती व्यक्ती लठ्ठ बनायला लागते, म्हणून त्याचं वजन पण वाढायला लागतं. वजन वाढत असेल तरी ओळखलं पाहिजे की तुमचं कोलेस्ट्रॉल बहुतेक वाढलेलं आहे. त्यानंतर चौथा लक्षणामधला महत्त्वाचा सगळ्यात जे लक्षण आहे, तुमच्या छातीवर दबाव आल्यासारखा वाटायला लागतो, छाती आजमून दुखल्यासारखी वाटते, अस्वस्थ वाटायला लागत असतं, ज्याला अन्यायना म्हणतात ते वाटायला लागतं, कारण रक्तपुरवठा हृदयाकडचा एवढा कमी वाटायला लागतो किंवा डोक्याकडचा काही मग डोकं दुखायला लागतं, डोकं जड पडायला लागतं. असे जर त्यांची लक्षणं दिसत असतील तरी ओळखलं पाहिजे की कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे. त्यानंतर डोकेदुखी हे पण लक्षण असतं, चक्कर येणं हे पण लक्षण असतं, कारण मेंदूकडे जाणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत आपल्या मानेमधून वर गेलेल्या ज्याला कॅरोटिड आर्टरीज असं म्हणतात, त्याच्यामध्ये ही चरबी बसत असते आणि त्याची पण पोकळी अरुंद करत असते आणि त्यामुळे तिकडे पण जाणारा रक्तपुरवठा कमी होतो आणि म्हणून हे डोके दुखणं चक्कर येणं अशीही लक्षणं दिसत असतील तरी पण ओळखलं पाहिजे की आपलं कोलेस्ट्रॉल वाढत आहे किंवा वाढलेलं आहे. त्याच्या पुढचं लक्षण, त्या व्यक्तीला धाप लागायला लागते, थोडंही चाललं थोडंही त्यानं काही काम केलं की त्याला धाप लागायला लागते, धाप लागून त्याला घाम यायला लागतो आणि थोड्या कामानं सुद्धा थोड्या हालचालीने सुद्धा हे जर चिन्ह दिसत असतील तर ओळखलं पाहिजे की आपलं कोलेस्ट्रॉल शरीरातलं वाढलेलं आहे आणि लगेचच ते तपासून घेण्याची गरज आहे. तसंच याचा दुष्परिणाम होऊन विषारी घटक शरीरामध्ये जमा होऊन तुमच्या तोंडामध्ये दुर्गंधी यायला लागते, श्वासाला दुर्गंधी यायला लागते, कारण हे विषारी घटक पूर्ण बाहेर नाहीत पडल्यामुळं इथं ते साठतात आणि त्याचा दुर्गंधी यायला लागतो, हे पण चिन्ह ओळखलं पाहिजे. तसंच पोटामध्ये याच्या पुढचं जे लक्षण आहे, अपचन व्हायला, गॅसेस व्हायला, पोट बिघडायला सुरुवात होतो, कारण विषारी घटक वाढू लागले की प्रत्येक अवयव हा चांगल्या प्रकारे कार्य करू शकत नाही. मग ही वाईट चरबी वाढू लागली की त्याचे दुष्परिणाम होतात, आतड्यांची हालचाल जी असते पुढे चालणारी ती थोडी मंद व्हायला लागते, त्या व्यक्तीच्या पाठीमागं रक्तदाब असेल, डायबिटीस असेल, असे आजार लागायला लागतात. आणि हे जर वाढत असतील किंवा ह्या रोगांचंही जर निदान होत असेल तरी सुद्धा ओळखलं पाहिजे की आपल्या शरीरातलं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे आणि ते तपासून घ्यायची गरज आहे. त्याच्या पुढचं लक्षण आहे की डोळ्याभोवती पुरळ पिवळसर असे दाणेदाणे आल्यासारखे किंवा जमा व्हायला सुरुवात होते. हे लक्षण काही लोकांमध्ये दिसतं, सगळ्यामध्ये दिसत नाही, परंतु असंही जर दिसत असेल तरी ओळखलं पाहिजे की कोलेस्ट्रॉल वाढत आहे. आता हे सगळी लक्षणांपैकी सगळी लक्षणं एखाद्या व्यक्तीमध्ये असतील असं नाही, तर काही लक्षणं जरी दिसली याच्यातली महत्त्वाची लक्षणं दिसली तर लगेचच तपासून घेतलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाले तपासून घेतलं, लक्षणं ओळखली, परंतु काळजी काय घ्यायची, अहो घरगुती काय उपाय आहेत का, काय केले पाहिजे आपण याच्यासाठी, तर याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमची लाईफस्टाईल ही आरोग्यदायक केली पाहिजे, तुमची दैनंदिनी जी आहे ही आरोग्यदायक बनवली पाहिजे. तुम्ही हेल्दी हॅबिट्स तुम्हाला आत्मसात केल्या पाहिजेत आणि त्या दररोज तुमच्या दैनंदिनीमध्ये सामील केल्या पाहिजे, कधी केल्या कधी नाही असं नाही चालत, ह्या सतत तुम्ही त्या करण्यामध्ये आणल्या पाहिजेत. तुम्ही आपण जे नियम म्हणत असतो तुमच्या आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे, तो आरोग्यदायी आहार घेतला पाहिजे, जे आपण फळं पालेभाज्या फळभाज्या म्हणतो याच्यावर लक्ष दिलं पाहिजे, कच्चं खाण्याकडे लक्ष दिलं पाहिजे, फायबर्स जे तो चोथा तयार होतो हे खाल्लं पाहिजे, पाणी भरपूर पिलं पाहिजे, व्यायाम नियमित केला पाहिजे, वजन नियंत्रणात ठेवलं पाहिजे, तसंच मानसिकता चांगल्या प्रकारे सांभाळली पाहिजे, कारण मानसिकता जर उत्साही असेल तर तुम्ही सगळ्या गोष्टी आवडीनं कराल, तुम्ही या सगळ्या गोष्टी उत्साहानं कराल आणि नियमित कराल, कारण जिथं आवड असते तिथं माणूस सोबत नक्की काढत असतो, म्हणून या गोष्टी आवडीच्या बनवल्या
आता आहाराबद्दल आपण जेव्हा बोलतो, मी पुन्हा पुन्हा सांगतो, प्रोटीन्सचं प्रमाण आहारामध्ये वाढवा, द्विदल जास्त, डाळींचं प्रमाण कुठल्याही स्वरूपाच्या डाळी असू द्या त्या आहारामध्ये जास्त प्रमाणात घ्या. प्रथिनं ज्या ज्यामध्ये असतात ते प्रथिनांचा आहार तुम्ही जास्त घेतला तर ह्या बऱ्याच समस्या सुटायला मदत होते. तसंच जर ब्लड प्रेशर झालं असेल, डायबिटीस असेल, हे कंट्रोलमध्ये ठेवा. आणि जर तुम्ही चांगल्या सवयी पाळल्या तर हळूहळू याचा डोस, जे औषधं चालू असते डॉक्टरांनी केलेली, याचाही डोस हळूहळू कमी होऊ शकतं, हा नाहीसा सुद्धा होऊ शकतो. असं समजायचं काही कारण नाही की एकदा डायबिटीस मागे लागला, एकदा ब्लड प्रेशर मागे लागला, तो आयुष्यभर मरेपर्यंत मागे राहतो, त्या औषधं मरेपर्यंत खावे लागतात, असं अजिबात हे खरं नाही. आमचे बरेच रुग्ण असे आहे पण त्यांनी ते खूप पाळलं आहे. आपण काय म्हणतो, खेड्यामध्ये किंवा सगळ्या माणसांना एक विधभर पळ म्हणलं तर त्यांना हातभर पाळणारी ती व्यक्ती पाहिजे. तुम्ही सांगितलेलं पूर्ण पाळलं पाहिजे, आणखी विचारलं पाहिजे मी काय करू, आणखी काय पाळू. तर अशा व्यक्तीच्या ह्या बिमाऱ्या, कारण ह्या कसं आहे, बिमाऱ्या आतून तयार झाल्यात, बाहेरून नाही आल्या. तुमच्या काही चुकामुळं ह्या बिमाऱ्या, काही वाईट सवयीमुळं किंवा काही दुर्लक्ष केल्यामुळं बिमाऱ्या झालेल्या आहेत, तर तुम्ही जर हे लक्ष दिलं, त्या योग्य प्रमाणामध्ये सवय लावून घेतल्या चांगल्या प्रकारे, तर ह्या बिमाऱ्या नाहीशा होऊ शकतात. तसंच आपलं तब्येत कशी आहे ही पाहण्याकरता नियमित तपासणी करायची सवय लावा. अहो वर्षातून एकदा तरी आम्ही म्हणत असतो की वाढदिवस तुमचा ज्या दिवशी असेल ना, हॅपी बर्थडे साजरा करता, आयुष्य वाढण्याकरता तो साजरा केला जातो. त्यासाठी एवढा खर्च करता, अहो सकाळून एखाद्या डॉक्टरांना दाखवून थोडंसं तब्येत कशी ते पाहा ना, आणि त्यासाठी काय सूचना सांगतील ते पाळा, म्हणजे खरं तुमचं आयुष्य वाढेल आणि खरा वाढदिवस साजरा होईल. तर असं नियमित तपासणी, आम्ही ज्याला म्हणतो की बेस्ट हेल्थ चेकअप बिफोर एव्हरीबडी सफर्स ट्रॅजेडी, हे त्याचं लॉंग फॉर्म आहे. बेस्टचं बेस्ट हेल्थ चेकअप हे केलं पाहिजे, वर्षातून एकदा तरी केलं पाहिजे, आणि उद्देश असा ठेवला पाहिजे की माझ्या शरीरातलं HDL जी चांगली रक्तातली चरबी आहे ती वाढली पाहिजे, चांगली 50 to 55, 60 ती गेली पाहिजे, आणि LDL VLDL हे जे वाईट चरबी आहे ह्या कमी प्रमाणात आणल्या पाहिजे, धोक्याच्या लेवलच्या ह्या खूप खालच्या प्रमाणात आल्या पाहिजे. म्हणजे हार्ट अटॅक होणार नाही, मेंदूला स्ट्रोक होणार नाही, अर्धांगवायू होणार नाही, मुख्य मृत्यूची कारणं जी आहेत ते होणार नाहीत. आणि याचे फक्त हे दोनच दुष्परिणाम नसतात, तर याच्यामुळं लठ्ठपणा वाढल्यानंतर सगळं आजारांचं गोडाऊन ते शरीर बनू शकत असतं. कुठलाही आजार, कॅन्सरसारखा आजार असू द्या, बाकीचे आजार असू द्या, सांधेदुखीसारखे असू द्या, हे आजार सगळे त्या जाड व्यक्तीच्या मागं लागत असतात, हे ज्याच्यामध्ये हे दोष वाढलेले असतात त्याकडे लागत असतात. म्हणून इथंच मूळ शोधलं पाहिजे आणि हे सगळं नियंत्रणात राहील, कंट्रोलमध्ये राहील याचा प्रयत्न केला पाहिजे. ही 10 लक्षणं लक्षात ठेवून आपल्यात कुठलं दिसून आलं पटकन लगेचच ते काळजी घ्या, हे तपासून घ्या, आणि त्याप्रमाणे आपण हे सगळे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा, आणि आजपर्यंत डॉक्टर राम जावळे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इंसान.